तर कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये एका कैद्याची हत्या करण्यात आली आहे. कैद्यांच्या दोन गटातील हाणामारीमध्ये एका कैद्याची हत्या झाली आहे. कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातील गँगवॉर पुन्हा एकदा समोर आला आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. भूषण, नेमका काय प्रकार घडलाय? नक्कीच ही एक धक्कादायक घटना म्हणावी लागेल, कारण गेल्या काही दिवसापासून कळंबा कारागृह हे चर्चेत होतं. कारण या ठिकाणी सातत्याने मोबाईल आणि गांजासारखे प्रकार आहेत ते आढळून येत होते. आणि त्यानंतर आता थेट दोन कैद्यांच्या गटामध्ये मारामारी झाली आणि त्यामध्ये एका कैद्याचा खून झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते. हा नेमका खून झालेला कैदी कोण आहे याबाबत कमालीची गुप्तता कारागृह विभागाकडून पाळण्यात येते. राजवाडा पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पंचनाम्याची सगळी प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे. मात्र आपण बघतोय कारागृहात अशा पद्धतीनं कैद्याचा खून होणं यामुळं पुन्हा एकदा या सगळ्या कळंबा कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण करणारी सगळी घटना म्हणावी लागेल. आणि त्यामुळं आता या सगळ्या संदर्भात काय नेमके पोलीस कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं. नक्कीच भूषण, धन्यवाद या माहितीसाठी.